वेलकम टू माय चॅनल दीपाज एज्युकेशन अड्डा गुड इव्हनिंग क्लास वेव ऑप्टिक्सच्या सव्वीसाव्या भागात आज आपण पुन्हा एकत्र आलो आहोत आज आपल्याला शिकायचं आहे दोन लिनियर ऑब्जेक्ट की जे सेल्फ ल्युमिनससुद्धा आहेत तर ह्या सेल्फ ल्युमिनस असणाऱ्या ऑब्जेक्टचं लिमिट ऑफ रिझॉल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की जे जस्ट रिझॉल्ड झालेल्या कंडिशनमध्ये आहेत म्हणजे आपल्याला त्यांच्यामधलं सेपरेशन समजत आहे की हा एक ऑब्जेक्ट नाही आहे तर हे दोन लिनियर ऑब्जेक्ट आहेत तर हे सेपरेशन ज्यावेळेस आपल्याला समजतं आहे त्यावेळेस रेलाय क्रायटेरियानुसार माझ्या लक्षात येत आहे की ते जस्ट रिझॉल्व झालेले आहेत आणि ह्या जस्ट रिझॉल्व सिच्युएशनमध्ये आपल्याला त्यांचं लिमिट ऑफ रिझॉल्युशन फाईंड आउट करायचं आहे ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय डिस्कस केलं होतं एकदा रिवाईज करते मी आपण शिकलो होतो रेलाय क्रायटेरिया हा क्रायटेरिया सांगत होता की अकॉर्डिंग टू लॉर्ड रेलाय द एबिलिटी ऑफ अॅन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट टू डिस्टिंग्विश बिटवीन टू क्लोजली स्पेस्ड ऑब्जेक्ट डिपेंड्स अपॉन द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ टू ऑब्जेक्ट डिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा फिनॉमिनॉन आपण समजून घेतला ह्या डिफ्रॅक्शनचा उपयोग करून लॉर्ड रेलाय या सायंटिस्टने ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची एबिलिटी जी आहे ती आपल्याला समजावून सांगितली की ज्या वेळेस दोन डिफ्रॅक्शन पॅटर्नचा आपण अभ्यास करतोय त्या अभ्यासामुळं त्या डिफ्रॅक्शन पॅटर्नमुळं आपल्याला अगदी जवळजवळ असणाऱ्या ऑब्जेक्टमध्ये डिस्टिंग्विश करता येतं ते डिस्टिंग्विश आपण ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने करू शकतो आणि मग आपण ह्या रिलाय क्रायटेरियाच्या तीन कंडिशन स्टडी केल्या होत्या एक होती जस्ट रिझॉल्ड दुसरी होती अनरिझॉल्ड आणि तिसरी होती वेल रिझॉल्ड आता बघा सिच्युएशन अशी आहे की दोन लिनियर ऑब्जेक्ट आहेत लिनियर ऑब्जेक्ट आहेत एका सरळ रेषेत आहे की जे सेल्फ ल्युमिनस आहेत सेल्फ ल्युमिनस म्हणजे की जे लाईट जनरेट करत आहेत म्हणजे स्वतः लाईट प्रोड्यूस करतात ओरिजिनेट करतात फॉर एक्झाम्पल सन इलेक्ट्रिसिटीवर ऑपरेट होणारा बल्ब ही सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्टसाठीचे एक्झाम्पल आपण देऊ शकतोय तर आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न वापरायचा आणि हे सेल्फ ल्युमिनस असणारे लिनियर ऑब्जेक्ट की जे एकमेकांच्या बाजूला ठेवलेले आहेत लिनियर आहेत आणि त्यांच्यामध्ये सेपरेशन आहे ते रिझॉल्ड झालेले आहेत दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट की जे फिजिकलीसुद्धा सेपरेट आहेत हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे डिफ्रॅक्शन पॅटर्नचा वापर करून ठीक आहे मग यांच्यामधला लिमिट ऑफ रिझॉल्युशन मी असा लिहू शकते की डी ठिटा इक्वल टू लॅमडा बाय ए डीटा इक्वल टू लॅमडा बाय ए लॅमडा म्हणजे असेल वेव्ह ऑफ लाईट ए म्हणजे असेल स्लिट विड्थ आणि हा डी ठिटा म्हणजे अँग्युलर सेपरेशन फर्स्ट मिनिममसाठी दिलं गेलेलं अँग्युलर सेपरेशन आहे डी ठिटा डी ठिटा इक्वल टू लॅमडा बाय ए पण हे कधी घडून येणार आहे डी ठिटा इक्वल टू लॅमडा बाय ए ही कंडिशन कधी सॅटिस्फाय केली जाणार आहे अकॉर्डिंग टू रिलाय क्रायटेरिया तर दोन ऑब्जेक्ट आहेत म्हणजे दोन डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार होतील या दोन डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये ज्यावेळेस एका सोर्सपासून तयार झालेल्या डिफ्रॅक्शन पॅटर्नमधला फर्स्ट मिनिमम दुसऱ्या सोर्समुळं तयार झालेल्या डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या सेंट्रल मॅक्झिमम वर कोइन्साइड होईल त्यावेळेस ही डी ठिटा कंडिशन ऑब्झर्व केली जाईल आणि हा डी ठिटा म्हणजे काय असेल तर लिमिट ऑफ रिझॉल्युशन असेल डी ठिटा इक्वल टू लॅमडा बाय ए आलं का लक्षात तुमच्या किंवा उलट सुद्धा असू शकेल दुसऱ्या सोर्समुळं पॉइंट ऑब्जेक्ट मुळे तयार झालेल्या डिफ्रॅक्शन पॅटर्नचा फस्ट मिनिमम पहिल्या सोर्समुळे तयार झालेल्या डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या सेंट्रल मॅक्झिमावर सुद्धा कोइन्साईड होऊ शकतो आणि त्यामुळं ते जे पॉईंट ऑब्जेक्ट आहेत ते जस्ट रिझॉल्ट ही कंडिशन सॅटिस्फाय करत आहेत आणि जस्ट रिझॉल्युशन ज्यावेळेस ते दाखवत आहेत थोडंसं सेपरेशन त्यांच्यामधलं आपल्याला दिसत आहे त्यावेळेस फर्स्ट मिनिममसाठी जे अँग्युलर सेपरेशन आहे ते आपण असं लिहितो आहे डी टीटा इक्वल टू लॅमडा बाय ए ठीक आहे आता वाय इक्वल टू लॅमडा डी अपॉन ए हे काय आहे तर मिनिमम सेपरेशन बिटवीन द टू लिनियर ऑब्जेक्ट्स दॅट आर जस्ट रिझॉल्ड ॲट डिस्टन्स डी फ्रॉम द इन्स्ट्रुमेंट वाय हे काय आहे तर मिनिमम सेपरेशन आहे दोन लिनियर ऑब्जेक्टमधलं म्हणजे एका सरळ रेषेमध्ये ठेवलेल्या ऑब्जेक्टमधलं की जे ऑब्जेक्ट डी इतक्या डिस्टन्सवरती काय झालेले आहेत जस्ट रिझॉल्ड झालेले दिसत आहेत म्हणजे जस्ट सेपरेट केलेले आहेत कुणीतर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटने म्हणजे वाय हे काय आहे तर मिनिमम सेपरेशन आहे मिनिमम डिस्टन्स आहे म्हणजे हा वाय काय रिप्रेझेंट करतोय तर हा वाय रिप्रेझेंट करतोय फर्स्ट मिनिममचं सेंट्रल मॅक्झिमम पासून मोजलेलं डिस्टन्स म्हणजे फर्स्ट मिनिमम पासून सेंट्रल मैक्जिम पर्यत जे डिस्टन्स है लैमडा डी अपॉन ए आहे। काया है लैमडा है वेवलेंथ ऑफ लाइट यूज वेर स्मॉल ए रिप्रेजेंट स्लिट विथ डी बी द डिस्टन्स बिट्वीन स्क्रीन ऑन विच डिफ्रैक्शन पैटर्न इज ऑब्जर्व फ्रॉम लेंस ऑफ ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट स्क्रीनपासून ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटपर्यंतचं जे अंतर आहे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटपर्यंत म्हणजे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचा जो लेन्स असतो त्या लेन्सपासून स्क्रीनपर्यंतचा डिस्टन्स की ज्याच्यावर तुम्ही डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्झर्व्ह करत आहात ते डिस्टन्स आपण कॅपिटल डीने रिप्रेझेंट करतो म्हणजे वाय इक्वल टू लॅमडा इन टू डी अपॉन ए कशा सिच्युएशनमध्ये त्याच्या वेळेस ते दोन पॉईंट ऑब्जेक्ट जस्ट रिझॉल्ड झालेले आहेत तर वाय हे काय रिप्रेझेंट करत असणार आहे त्या दोन ऑब्जेक्ट लिनियर मिनिमम सेपरेशन एका पॉईंट ऑब्जेक्ट मुळे स्क्रीनवर तयार होणाऱ्या डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये एअर इज डिस्क आणि एअर इज रिंग्स तयार होतात बघा पॉइंट ऑब्जेक्ट मुळे तयार होणारं डिफ्रॅक्शन पॅटर्न इथं पॉइंट ऑब्जेक्ट काय आहे तर सर्क्युलर ॲपर्चर आहे बघा तुम्हाला बोर्डवरती एक डायग्रॅम ड्रॉ केलेली दिसतीय इथं दिसतोय तुम्हाला सोर्स ऑफ लाईट हा आहे सोर्स ऑफ लाईट कॅपिटल एस म्हणतोय आपण ज्याला या सोर्स ऑफ लाईटपासून लाईट वेव्स वेव फॉर्म फॉर्ममध्ये सगळ्या दिशेला स्प्रेड झालेल्या असतील ठीक आहे मग इथं त्या लाईट वेव्सच्या रस्त्यामध्ये आपण एक ऑबस्टॅकल आणला ऑबस्टॅकलमुळं आता काय होईल तर लाईटशी संबंधित एक फिनॉमिनो आपल्याला ऑब्झर्व करायला मिळेल तो असेल डिफ्रॅक्शन ऑफ लाईट पण इथं ऑबस्टॅकल कोण आहे तर हा सर्क्युलर ॲपर्चर आहे म्हणजे एक पुठ्ठा आहे आणि त्याला इथं एक छेद केला असं तुम्ही लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला पटकन समजेल की कॉन्सेप्ट काय तर हा ऑब्स्टॅकल आहे ऑब्स्टॅकल म्हणजे काय आहे तर एक सर्क्युलर ॲपर्चर आहे या सर्क्युलर ॲपर्चरमधून लाईट बेंड झाला त्याच्या शार्प एजेसमुळं लाईटचं बेंडिंग झालं आणि हा बेंड झालेला लाईट पुढं स्क्रीनवरती बघतोय कसा ॲपियर होतोय तर रिंगच्या फॉर्ममध्ये ॲपियर होतोय बघा इथं सेंटरला जी रिंग रिंग आपल्याला ॲपिअर झाली ती ब्राईट रिंग होती या ब्राईट रिंगच्या आजूबाजूला जर बघितलं तर अजून काही रिंग्स तयार झालेले दिसतात ही ब्राईट रिंग असेल तिच्यानंतर तयार होणारी डार्क रिंग असेल तिच्यानंतर पुन्हा ब्राईट तिच्यानंतर पुन्हा डार्क तिच्यानंतर पुन्हा ब्राईट म्हणजे ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट अशा अल्टरनेट रिंग्स स्क्रीनवर तयार झालेल्या तुम्हाला दिसतील आणि त्या स्क्रीनवर तयार झालेल्या रिंग्स म्हणजे तो पॅटर्न ह्या सर्क्युलर ॲपर्चरने ह्या ऑबस्टॅकलने तयार केलेला काय असेल तर डिफ्रॅक्शन पॅटर्न असेल म्हणजे एका पॉईंट ऑब्जेक्टमुळे स्क्रीनवर तयार होणारा जो डिफ्रॅक्शन पॅटर्न असतो तो अल्टरनेट ब्राईट अँड डार्क रिंगने तयार झालेला असतो सेंटरला जी ब्राईट रिंग तयार होते बघा तिला सेंट्रल ब्राईट डिस्क असं सुद्धा म्हणू शकतो किंवा मग हिला तुम्ही म्हणायचं एअरिच डिस्क बघा येतंय का लक्षात तुमच्या सेंटरला या डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये सेंटरला जी ब्राईट रिंग तयार होईल तिला म्हणायचं एअरिच डिस्क या सेंट्रल ब्राईट डिस्कनंतर जी रिंग तयार होतीये ज्या रिंग्ज तयार होतील अल्टरनेट डार्क ब्राईट डार्क ब्राईट त्यांना तुम्ही काय म्हणायचं तर एअरिच रिंग म्हणायचं ठीक आहे आता ही स्किमॅटिक डायग्राम तुम्ही बघितली फॉर्मेशन ऑफ एअर डिस्क आणि रिंगसाठी जी ही आपल्याला काय देते किंवा हे काय समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय आपल्याला तर द मिनिमम सेपरेशन बिटवीन द इमेजेस ऑन द स्क्रीन इज रेडियस ऑफ द फर्स्ट डार्क रिंग बघा डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला जे दोन पॉइंट ऑब्जेक्टमधलं मिनिमम सेपरेशन दिसतं की ज्यावेळेस आपण असं म्हणतो की ऑब्जेक्ट जस्ट रिझॉल्ड आहेत परस्परांपासून जस्ट सेपरेट केलेले आहेत त्यावेळेस स्क्रीनवर काय होत असतं तर सेंट्रल ब्राईट डिस्कचा जो सेंटर आहे ह्या कॉन्सेंट्रिक रिंग्स तयार झालेल्या आहेत म्हणजे सगळ्या रिंगचा सेंटर एकच असणार आहे तर स्क्रीनवर तयार झालेल्या ह्या रिंग्समध्ये जी पहिली डार्क रिंग आहे त्या पहिल्या डार्क रिंगची ती काय असणार आहे तर रेडियस असणार आहे म्हणजे कमीत कमी सेपरेशन किती झालं ज्यावेळेस ऑब्जेक्ट काय होतात ते तर जस्ट रिझॉल्व होतात ते अशा सिच्युएशनमध्ये पहिल्या डार्क रिंगच्या रेडियस इतकं अंतर कुणाचं असतं तर झालेल्या सेपरेशनचं असतं झालेल्या मिनिमम सेपरेशनचं असतं आता आपण पाहणार आहोत रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रिझॉल्व्हिंग पॉवर आणि लिमिट ऑफ रिझॉल्युशन कशाला म्हणायचं हे शिकलो होतो एखाद्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची जवळजवळ ठेवलेले ऑब्जेक्ट की जे साध्या डोळ्यांना सेपरेट आहेत अलग अलग आहेत वेगवेगळे आहेत हे समजणार नाही ते वेगळे करून दाखवण्याची सेपरेट करून दाखवण्याची जी एबिलिटी असते तिला आपण त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची रिझॉल्व्हिंग पॉवर असं म्हणतो आज आपल्याला मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर शिकायची आहे बघा ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला दोन लिनियर क्लोजली स्पेस असे ऑब्जेक्ट दिसतील डायग्रॅममध्ये ड्रॉ केलेले बघा मी दाखवते तुम्हाला कुठे ड्रॉ केलेत हा बघा हा ओ आणि हा ओ डॅश हे क्लोजली स्पेस लिनियर ऑब्जेक्ट आहेत एका सरळ रेषेमध्ये ठेवलेले पण अगदी जवळ ठेवलेले असे ते ऑब्जेक्ट आहेत ज्यांच्यामधलं अंतर आहे ए ज्यांच्यामधलं डिस्टन्स आहे ए हा आहे ए बी मायक्रोस्कोपचा हा लेन्स आहे ठीक आहे मग ह्या लेन्समधून आपण ज्यावेळेस पाहतोय आपण इथं आहोत आपण ज्यावेळेस पाहतोय त्यावेळेस आपल्याला ते दोन ऑब्जेक्ट रिझॉल्ड झालेले दिसत आहेत सेपरेट झालेले दिसत आहेत की जे आपल्याला साध्या डोळ्यांनी नसते दिसले मग आता काय झालं असेल तर या ऑब्जेक्टपासून खूप सारे लाईट रेज निघाले असतील आपण सेक ऑफ सिम्प्लिसिटीसाठी फक्त तीनच कन्सिडर करूया बघा ह्या ओडॅशपासून तीन, तीन लाईट रेज निघालेत असं आपण म्हणतोय हा पहिला हा दुसरा आणि हा तिसरा ठीक आहे हा जो नंबर दोनचा आणि लेन्सच्या मधून जाणारा आहे तो त्या लेन्सच्या मायक्रोस्कोपच्या लेन्सच्या ऑप्टिकल सेंटरमधून जातोय म्हणून तो कसा राहील तर अनडेव्हिएटेड राहील आणि डॅश पासून तो कुठं जाईल तर आय हा पाशी जाईल ठीक आहे त्यानंतर हा एक रे इथून गेला बेंड झाला आणि कुठं आला आयपाशी आला हा डॅश पासून पुन्हा एक रे येतोय इथं लेन्स मधून बेंड होतोय आणि कुठं ऍपिअर होतोय तर पॉईंट आयपाशी ऍपियर होतोय ठीक आहे अशा पद्धतीने हा ओडॅश ऑब्जेक्ट लेन्स मधून ज्यावेळेस मी पाहते त्यावेळेस तुम्हाला कसा दिसतोय तर आय सारखा दिसतोय ठीक आहे आता हा दुसरा ऑब्जेक्ट बघूयात आपण ओ ओ पासून एक लाईट रे निघाला इथं आला दुसरा इथं आला आणि तिसरा इथं आला ठीक आहे हा इथून जाणारा बेंड झाला आणि इथं आय डॅश या पॉइंट इथून सेंटर मधून जाणारा आहे मायक्रोस्कोपच्या लेन्सच्या सेंटरमधून जातोय म्हणून तो डेव्हिएट होणार नाही तो ॲज इट इज कुठं येईल तर आय डॅश पाशी येईल हा तिसरा तीन क्रमांकाचा जो रे आहे तो इथं तो सुद्धा काय होणार नाही तो सुद्धा काय होईल तर बेंड होईल आणि कुठे येईल तर आय डॅशपाशी येईल अशा पद्धतीने हा ओ डॅश आय सारखा ॲपियर झाला आणि हा ओ आय डॅश सारखा ॲपियर झाला बघा ह्या दोन ऑब्जेक्टपासून ओ आणि ओ पासून तयार होणारी जी इमेज आहे मायक्रोस्कोपमधून मा पाहतोय म्हणून ती इमेज कशी तयार झालेली असेल तर इन्व्हर्टेड अशी तयार झालेली असेल आय आय डॅश म्हणजे ऑब्जेक्ट जर ओ डॅश ओ असा असेल तर त्याची इमेज कशी असेल तर आय आय डॅश अशी असेल का आता मायक्रोस्कोपचा लेन्स तुम्ही वापरताय मायक्रोस्कोपमध्ये इमेज अशीच तयार होते की जी इन्व्हर्टेड असते ठीक आहे मग आता डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या अकॉर्डिंगली जर आपण स्टडी करायचं ठरवलं तर ह्या आय आणि आय डॅशपाशी दोन डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार होतील हा मुळे तयार झालेला डिफ्रॅक्शन पॅटर्न आणि हा आय डॅशमुळं तयार झालेला डिफ्रॅक्शन पॅटर्न ह्या डिफ्रॅक्शन पॅटर्नचा हा सेंटर म्हणजे आयपाशी काय तयार झालेला आहे तर डिफ्रॅक्शन पॅटर्नचा सेंट्रल मॅक्झिमाचा सेंटर हा इथं आय डॅश पासून तयार झालेला डिफ्रॅक्शन पॅटर्नचा हा सेंटर आहे म्हणजे हा कोणाचा सेंटर आहे तर सेंट्रल मॅक्झिमाचा सेंटर आहे म्हणजे ह्या सेंट्रल मॅक्झिमाच्या सेंटरपाशी सेंटर कोण तयार झाला तर आय डॅश तयार झाला आय या पॉइंट मुळे तयार होणारा हा डिफ्रॅक्शन पॅटर्न पहा हा, हा, हा तो डिफ्रॅक्शन पॅटर्न आय डॅश मुळे तयार होणारा हा डिफ्रॅक्शन पॅटर्न हा सेंट्रल मॅक्झिमाचा सेंटर बघा इथं दिसतोय का ठीक आहे म्हणजे हा मुळे तयार होणारा सेंट्रल मॅक्झिमा हा आय डॅश मुळे तयार होणारा सेंट्रल मॅक्झिमा आणि हे दोन सेंट्रल मॅक्झिमा अंतर की जे आपण थिटाने रिप्रेझेंट करतोय हे दोन सेंट्रल मॅक्झिमा अंतर की ज्याला आपण डिफ्रॅक्शन पॅटर्नचा काय म्हणतोय तर सेंट्रल पॉईंट म्हणतोय हे अंतर आपण रिप्रेझेंट केलं थिटाने दोन सेंट्रल मॅक्झिमा अंतर आपण रिप्रेझेंट करतो अल्फाने ठीक आहे तुम्हाला आठवत असेल मी रिलाय क्रायटेरिया समजावून सांगत असताना तुम्हाला म्हटलं होतं की तीन कंडिशन आहेत त्यापैकी एक आहे जस्ट रिझॉल्ड कंडिशन आपण दोन ऑब्जेक्ट जस्ट रिझॉल्व झालेले आहेत असं कधी म्हणू शकतोय ज्यावेळेस अल्फा इक्वल टू थिटा असेल म्हणजे अल्फा हे डिस्टन्स ज्यावेळेस थीटा या अंतरा इतकं असेल त्यावेळेस दोन पॉईंट ऑब्जेक्ट जस्ट सेपरेट झालेले असतील आणि इथंसुद्धा ओ आणि ओ डॅश हे जे ऑब्जेक्ट आहेत की जे क्लोजली स्पेस्ड होते ते आय आणि आय डॅश इतक्या अंतरावरती काय झालेले आहेत ते सेपरेट झालेले आहेत बघा हे अंतर ओ आणि ओ डॅशमधलं कमी आहे आय आणि आय डॅश हे अंतर काय आहे जास्त आहे म्हणजे इथं आपल्या डोळ्यांना दिसत आहे की हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत ते काय झालेले आहेत रिझॉल्ड झालेले आहेत जस्ट रिझॉल्ड झालेले आहेत आणि अल्फा म्हणजेच थिटा की जिला आपण काय म्हणू शकतोय रेडियस ऑफ फर्स्ट डार्क रिंग डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये तयार होणाऱ्या पहिल्या डार्क रिंगची आर किंवा थिटा हे अंतर काय असेल रेडियस इतकं असेल आता आपल्याला मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर फाइंड आऊट करायची आहे बघा रिझॉल्विंग पॉवरबद्दल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेलो आहोत की लिमिट ऑफ रिझॉल्युशनचा रेसिप्रोकल जर घेतला तर आपल्याला रिझॉल्विंग पॉवर फाइंड आऊट करता येते पण यावेळेस आपण जे पॉईंट ऑब्जेक्ट पाहणार आहोत डिफरन्शिएट करून रिझॉल्ड झालेले जे ऑब्जेक्ट आपण पाहणार आहोत ते नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट आहेत म्हणजे डार्क ऑब्जेक्ट आहेत ल्युमिनस म्हणजे की जे लाईट स्वतः प्रोड्यूस करतात स्प्रेड करतात इथं दुसऱ्याचा प्रकाश घेऊन स्वतः व्हिजिबल होणारे असे जे ऑब्जेक्ट आहेत त्यांना आपण नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट म्हणायचं किंवा आपण त्याला लाईट प्रोड्यूस करत नाही म्हणून डार्क ऑब्जेक्टसुद्धा म्हणू शकतो मग अशा डार्क ऑब्जेक्टचं ज्यावेळेस सेपरेशन केलं जातं रिझॉल्युशन केलं जातं युझिंग मायक्रोस्कोप त्यावेळेस ह्या मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर किती असते ती कशी फाइंड आउट करायची ही रिझॉल्व्हिंग पॉवर ऑप्टेन करण्यासाठी आपण काम करत आहोत बघा आता एन म्हणजे काय आहे तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मिडियम इक्वल टू लॅमडा अपॉन लॅमडा एन लॅमडा म्हणजे वेव्ह लेंथ ऑफ लाईट इन फ्री स्पेस लॅमडा एन मीन्स वेव्ह लेंथ ऑफ लाईट इन ए मीडियम हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन हीच इक्वेशन मी रिअरेंज केलं तर तयार झालं लॅमडा एन इक्वल टू लॅमडा अपॉन एन डिफ्रॅक्शन पॅटर्न शिकत असताना अकॉर्डिंग टू रिलाय क्रायटेरिया जर दोन पॉइंट ऑब्जेक्ट जस्ट रिझॉल्ड झालेले असतील तर त्यावेळेस तयार झालेला पाथ डिफरन्स असतो लॅमडा एन आणि हा लॅमडा एन टू ए इन टू साईन अल्फा इतका असतो ठीक है मत हे पहले इक्वेशन मैं दिता है लैमडा एन जैसी लेफ्ट हैंड साइड मेरा लैमडा एन दिती है दुसर इक्वेशन कि जी पाथ डिफरन्स देने काम करते है जैसी लेफ्ट हैंड साइडसुद्धा लैमडा एन दिती है मनुन हे दो इक्वेशन कम्पेर करती देर फोर टू ए साइन अल्फा इक्वल टू लैमडा अपॉन एन हे इक्वेशन मी ए सा मॉडिफाय करती देर फोर ए इक्वल टू लैमडा अपॉन टू एन साइन अल्फा बघा इथं ए म्हणजे काय असणार आहे तर मिनिमम सेपरेशन असणार आहे की ज्याला आपण लिमिट ऑफ रिझॉल्युशन असं सुद्धा म्हणू शकतोय म्हणजे रिझॉल्विंग पॉवर फाइंड आऊट करण्याच्या आधीची एक स्टेप आपण आपल्याला फाइंड आउट करावा लागतो लिमिट ऑफ रिझॉल्युशन तो लिमिट ऑफ रिझॉल्युशन मी फाइंड आउट केला स्मॉल ए इक्वल टू लॅमडा आपण टू एन इन टू साईन अल्फा या पॅरामीटरमधला हा एन टू साईन अल्फा काय आहे तर न्यूमेरिकल अपर्चर आहे याला म्हणायचं न्यूमेरिकल अपर्चर मी असं लिहिते हे एन डॉट ए डॉट न्यूमेरिकल ऍपर्चर डेअर फोर ए इक्वल टू लॅमडा अपॉन टू ॲज इट इज टू साईन अल्फा काय झाला न्यूमेरिकल अपर्चर मग लिमिट ऑफ साठीचा फॉर्म्युला तयार झाला ए इक्वल टू लॅमडा अपॉन टू इन टू न्यूमेरिकल ऍपर्चर मग ह्या लिमिट ऑफ रिझॉल्युशनचा रेसिप्रोकल घेते वन अपॉन ए मग आपल्याला काय मिळते तर रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप विथ ए पेअर ऑफ नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट देअर फॉर रिझॉल्विंग पॉवर इक्वल टू वन अपॉन ए इक्वल टू काय झालं टू इन टू न्युमेरिकल ॲपर्चर डिवाइड बाय लॅमडा ही काय आहे तर मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर आहे पण कंडिशन काय असेल अशा सिच्युएशनमध्ये की ज्यावेळेस पॉईंट ऑब्जेक्ट हे काय आहेत डार्क ऑब्जेक्ट आहेत म्हणजे आपण मायक्रोस्कोपखाली जे बघत आहोत ते नॉन लिमिनस आहेत लाईट प्रोड्यूस करणारे ऑब्जेक्ट नाही आहेत तर दुसरीकडून लाईट मिळवणारे ऑब्जेक्ट आहेत किंवा ज्याला आपण डार्क ऑब्जेक्ट असं सुद्धा म्हणू शकतोय राहील फॉर्म्युला लक्षात रिझॉल्विंग पॉवर इक्वल टू वन अपॉन ए वन अपॉन ए मीन्स वन अपॉन लिमिट ऑफ रिझॉल्युशन इक्वल टू टू इंटू न्यूमरिकल ॲपर्चर डिव्हाइड बाय वेव्हलेंथ लेंथ हे आपल्याला मायक्रोस्कोपची रिझॉल्व्हिंग पॉवरच फाइंड आउट करायची पण आता सिच्युएशन अशी आहे की ज्या पॉईंट ऑब्जेक्टला आपल्याला रिझॉल्व करून बघायचंय ते सेल्फ ल्युमिनस आहेत म्हणजे स्वतः प्रकाशमान असणारे आहेत स्वतः लाईट ओरिजिनेट करणारे आहेत जसं की आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटीवरती ऑपरेट होणारा बल्ब किंवा मग सूर्य यांना आपण सेल्फ ल्युमिनस पॉइंट ऑब्जेक्ट असं म्हणू शकतोय बघा पाथ डिफरन्स तर आपल्याला माहितीच आहे टू ए साईन अल्फा इतका पाथ डिफरन्स इज इक्वल टू टू ए साईन अल्फा हा पाथ डिफरन्स ज्यावेळेस ऑब्जेक्ट सेल्फ ल्युमिनस असतील त्यावेळेस वन पॉईंट ट्वेंटी टू टू लॅमडा एन इतका असेल लॅमडा एन म्हणजे काय असेल वेव्ह लेंथ ऑफ लाईट इन मेडियम हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन एन इतक्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समधून ट्रॅव्हल होणाऱ्या लाईटची वेव्ह लेंथ लॅमडा एनने रिप्रेझेंट करतोय आपण ठीक आहे मग आता बघा ह्या एसाठी म्हणजे रिझॉल्युन पाव पावर फाइंड आऊट करण्यासाठी आधी मला लिमिट ऑफ रिझॉल्युशन फाइंड आउट करावं लागेल आणि ए म्हणजे काय आहे तर लिमिट ऑफ रिझॉल्युशन म्हणून ह्या दोघांवरती कॉन्सन्ट्रेट करून मी एसाठी फॉर्म्युला तयार करते ए इक्वल टू टू साईन अल्फा पलीकडे जाईल राईट हँड साईडला जाईल आणि डिवाइड होईल वन पॉईंट ट्वेंटी टू इंटू लॅमडा एन ॲज इट इज डिवाइड बाय टू साईन अल्फा ठीक आहे ह्या लॅमडा एनच्या व्हॅल्यूला आपण सब्स्टिट्यूट करूयात आधी मी तुम्हाला सांगितलं लॅमडा एनची व्हॅल्यू लॅमडा एन इक्वल टू लॅमडा अपॉन एन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि वेव्ह लेंथमधलं हे काय आहे रिलेशन आहे मग लॅमडा एनची व्हॅल्यू सब करूयात आपण लॅमडा अपॉन एन ठीक आहे मग एसाठी फॉर्म्युला काय तयार झाला ए इक्वल टू वन पॉईंट ट्वेंटी टू लॅमडा अपॉन टू एन साईन अल्फा या दोनाने इथं वन पॉईंट ट्वेंटी टूला भाग दिला तर शिल्लक राहतं झिरो पॉईंट सिक्स्टी वन लॅमडा ॲज इट इज डिवाइड बाय एन साइन अल्फा म्हणजे काय असतो तर न्यूमरिकल ॲपर्चर हे तुम्हाला मिळालं लिमिट ऑफ रिझॉल्युशन आता ह्याचा काय घ्यायचा आहे रेसिप्रोकल घ्यायचा आहे रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप विथ सेल्फ ल्युमिनस पॉईंट ऑब्जेक्ट इक्वल टू वन अपॉन ए रिझॉल्विंग पॉवर इक्वल टू न्युमेरिकल ॲपर्चर न्युमरेटरला येईल आणि झिरो पॉईंट सिक्स्टी वन लॅमडा डिनॉमिनेटरला येईल म्हणून मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पावरसाठीचा फॉर्म्युला की ज्यावेळेस ऑब्जेक्ट सेल्फ ल्युमिनस आहे असा तयार होईल रिझॉल्विंग पॉवर इक्वल टू न्यूमरिकल ॲपर्चर डिवाइड बाय झिरो पॉईंट सिक्स्टी वन इन टू लॅमडा ज्यावेळेस आपल्याला एक्झाम्पल विचारलं जातं त्यावेळेस आपल्याला एक्झाम्पल लक्षात घ्यायचा आधी की ते डार्क ऑब्जेक्टसाठी विचारलंय का ते सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्टसाठी विचारलंय कारण तुम्ही बघत आहात की लिमिट ऑफ रिझॉल्युशनच्या फॉर्म्युल्यामध्ये आणि रिझॉल्व्हिंग पॉवरच्या फॉर्म्युल्यामध्ये की ज्यावेळेस ऑब्जेक्ट सेल्फ ल्युमिनस आहेत आणि डार्क ऑब्जेक्ट आहेत फॉर्म्युल्यामध्ये फरक आहे आता आपण पाहणार आहोत रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप टेलिस्कोप हे एक ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे ज्यावेळेस ऑब्जेक्ट आपल्यापासून काही लाख करोड किलोमीटर अंतरावरती असतील त्यावेळेस आपल्याला त्यांच्यामधलं सेपरेशन पाहण्यासाठी टेलिस्कोपची गरज पडेल जसं की मला साध्या डोळ्यांनी एक अतिशय प्रकाशमान तारा आहे पण प्रत्यक्षात टेलिस्कोपमधून पाहिल्यानंतर आपल्याला हे जाणवेल की तिथं एका ताऱ्याऐवजी जास्त तारे यांचं एकत्रीकरण झालेलं आहे लार्ज नंबर्स ऑफ स्टारचं कॉन्सन्ट्रेशन आहे की ज्याच्यामुळं मला तो एकच असल्याचा भास होतोय आणि ज्याची सुद्धा मला कशी दिसती ते जास्त दिसते मला तो स्टार ब्राईट दिसतो आहे पण ते तसं नाही आहे खूप सारे स्टार्स एकत्रित आल्यामुळे त्याचा ब्राईटनेस जास्त जाणवत आहे आणि आपल्या डोळ्यांना मात्र आपण खूप अंतरावरून आकाशात पाहतोय म्हणून तो मला एकच स्टार आहे असा भास होत आहे ठीक आहे म्हणजे साध्या डोळ्यांमध्ये त्या ताऱ्यांना फिजिकली डिफरन्शिएट करून बघण्याची एबिलिटी नाही आहे असं आपण म्हणू शकतो त्यासाठी आपल्याला टेलिस्कोप ह्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची गरज भासणार आहे तर मग आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे या टेलिस्कोपची रिझॉल्व्हिंग पॉवर त्याआधी रिझॉल्व्हिंग पॉवर ऑफ टेलिस्कोप कशी डिफाईन केली जाईल सांगते रिझॉल्व्हिंग पॉवर ऑफ अ टेलिस्कोप इज डिफाईंड ॲज द रेसिप्रोकल ऑफ स्मॉलेस्ट अँग्युलर सेपरेशन बिटवीन टू डिस्टंट ऑब्जेक्ट्स सो दॅट दे ॲपियर जस्ट सेपरेटेड सी थ्रू द टेलिस्कोप रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप ही अशी डिफाईन केली जाते की हा रेसिप्रोकल असेल कशाचा तर स्मॉलेस्ट अँग्युलर सेपरेशनचं से, बघा ऑब्जेक्ट खूप अंतरावरती आहे खूप मोठ्या अंतरावरती आहे लार्ज डिस्टन्सवरती आहे अशा सिच्युएशनमध्ये आपण त्यांच्यामधलं लि लिनियर ली, सेपरेशन फाइंड आउट नाही करणार आहे म्हणजे आपल्याला जे सेपरेशन फाइंड आउट करायचे ते नेहमीच कसं असेल स्मॉलेस्ट अँग्युलरच असेल ते लहानही असेल आणि ते अँग्युलर सेपरेशन सुद्धा असेल की ज्या सेपरेशन मुळे ते ऑब्जेक्ट आपल्याला जस्ट सेपरेट झालेले दिसतील जस्ट रिझॉल्व झालेले दिसतील आणि त्याला आपण त्या टेलिस्कोपची काय म्हणायचं रिझॉल्विंग पॉवर म्हणायचं परत एकदा सांगते रिझॉल्विंग पॉवर ऑफ अ टेलिस्कोप इज डिफाईंड ॲज द रेसिप्रोकल ऑफ स्मॉलेस्ट अँग्युलर सेपरेशन बिटवीन टू डिस्टंट ऑब्जेक्ट्स सो दॅट दे ॲपियर जस्ट रिझॉल्ड ऑर जस्ट सेपरेटेड वेन सीन थ्रू द टेलिस्कोप ठीक आहे म्हणजे हे जे स्मॉलेस्ट किंवा अँग्युलर सेपरेशन आहे आपण कशाने रिप्रेझेंट करतोय थिटाने रिप्रेझेंट करतोय महे अँग्युलर सेपरेशन इन केस ऑफ टेलिस्कोप किती असणार आहे थिटा इक्वल टू वन पॉईंट ट्वेंटी टू इंटू लॅमडा अपॉन डी वन पॉईंट ट्वेंटी टू इंटू लॅमडा लॅमडा म्हणजे काय असेल वेव्ह लेंथ ऑफ लाईट असेल आणि डी म्हणजे काय असेल तर टेलिस्कोपच्या लेन्सचा डायमीटर असेल ठीक आहे मग याला जर मी लिमिट ऑफ रिझोल्यूशन म्हणत असेल तर याचा रेसिप्रोकल घेतला तर मला काय मिळणार आहे रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप मिळणार आहे देअर फोर रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप इक्वल टू वन अपॉन थिटा मग हा डीन्युमिनेटरला गेला आणि वन पॉईंट ट्वेंटी टू लॅमडा डिनॉमिनेटरला आला म्हणून रिझॉल्विंग पॉवरचा फॉर्म्युला असा तयार झाला डी अपॉन वन पॉईंट ट्वेंटी टू लॅमडा टेलिस्कोपच्या सहाय्याने आपल्याला ज्या इमेजेस दिसतील त्यांच्यामधलं जर जा सेपरेशन जास्त हवं असेल म्हणजे रिझॉल्विंग पॉवर आपल्याला वाढवून हवे असेल तर ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्या सहज लक्षात येईल की डी ही जी व्हॅल्यू आहे ती कशी असायला पाहिजे तर नेहमीचं मोठी असायला पाहिजे आणि वेव ऑफ लाईट ही व्हॅल्यू नेहमी कशी असायला पाहिजे कमी असायला पाहिजे म्हणजे वेव ऑफ लाईट मिनिमम असला तर रिझॉल्विंग पावर कशी असते जास्त असते आणि डायमीटर ऑफ लेन्स जास्त असेल त्याही वेळेस काय असते रिझॉल् पॉवर जास्त असते बघा समोरच्या डायग्रॅममध्ये आपल्याला टेलिस्कोपच्या थ्रू दिसणारं रिझॉल्युशन दिसतंय दोन पॉईंट ऑब्जेक्ट रिझॉल्व्ह झालेले आपल्याला दिसत आहेत त्यावेळेस लाईट कसा ट्रान्सफर होईल त्या टेलिस्कोपच्या लेन्समधून ते आपण पाहणार आहोत आपल्याला या चॅप्टरच्या सुरुवातीलाच माहीत झालं की इन्फानाईट डिस्टन्सवर ट्रॅव्हल होणारा लाईट हा वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतो पण कोणता वेव्ह फ्रंट प्लेन वेव्ह फ्रंट प्लेन वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होणारा जो लाईट आहे तो टेलिस्कोप त्या टेलिस्कोपच्या लेन्सवरती येऊन कोइन्साइड होणार आहे आणि त्यातून इमेजेस तयार होणार आहेत की ज्या आपल्याला जस्ट रिझॉल्ड झालेल्या दिसतील ठीक आहे इथं कुठंतरी तो ऑब्जेक्ट असेल दूर अंतरावरून की ज्या ऑब्जेक्टला तुम्हाला काय करायचं आहे करून पाहिजे सेपरेट करून पाहिजे मग आता तो प्लेन वेव्ह फ्रंटच्या फॉर्ममध्ये आला म्हणजे तो लाईट असा येतो आहे म्हणजे तो, तो लेन्सला कसा आहे तर पॅरलला आहे ठीक आहे मग हे तीन लाईट रे मी दाखवते बघा हा पहिला दाखवला हा दुसरा दाखवला आणि हा तिसरा दाखवला ठीक आहे लेन्सच्या सेंटरमधून जाणारा जो लाईट रे आहे तो डेव्हिएट होणार नाही म्हणजे तो ॲज इट इज कुठं जातो आहे तर पॉईंट आयपाशी आहे हा बेंड झाला लेन्समधून ट्रॅव्हल होत असताना आणि तो इथं आयपाशी ॲपियर झाला हा सुद्धा बेंड होतोय कुठे येतोय आयपाशी येतोय ठीक आहे त्यानंतर पुन्हा ह्या प्लेन वेव्हफ्रंटने त्याच्या ओरिजनल पाथबरोबर स्मॉलेस्ट अँग्युलर सेपरेशन दाखवलं कुठे ते अँग्युलर सेपरेशन बघा मी इथे थिटाने रिप्रेझेंट केलं आहे इथं या थिटाने रिप्रेझेंट केलं आहे इथंसुद्धा थिटाने रिप्रेझेंट केलं आहे की ओरिजनल पाथबरोबर हे काय झालेलं आहे तर अँग्युलर सेपरेशन तयार झालेलं आहे मग पुन्हा ह्या तीन रेवरती कॉन्सन्ट्रेट केलं तर इथंसुद्धा मला दिसतंय की लेन्सच्या जा सेंटरमधून जाणारा जो रे आहे तो अनडेव्हीएट होतोय आणि कुठं जातोय आय डॅशपाशी जातो आहे स्क्रीनवर इथं हा आय डॅशपाशी जातो आहे आणि इथंसुद्धा हा कुठं जाताना दिसतोय तर आय डॅशपाशी जाताना दिसतोय लाईट येतोय कुठून बघा ह्या प्लेन वेफ्रंटच्या खालच्या बाजूने आला खालच्या बाजूने खालच्या बाजूने म्हणजे इमेज कुठं तयार झाली तर वरच्या बाजूला म्हणजे इमेज काय तयार झालेली आहे आय डॅश आणि ती कुठं आहे तर वरच्या बाजूला आहे म्हणजे आता आय आणि आय डॅश हे तुम्हाला काय दाखवत आहे तर त्या दूर अंतरावर दिसणाऱ्या जवळजवळ दिसणाऱ्या ऑब्जेक्टची रिझॉल्ट झालेली इमेज तुम्हाला कोण दाखवत आहे तर आय आणि आय डॅश अकॉर्डिंग टू रिलाय क्रायटेरिया आयपाशी काय तयार झालेलं आहे तर डिफ्रॅक्शन पॅटर्न आय सुद्धा डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार झालेला आहे पण हा डिफ्रॅक्शन पॅटर्न असा तयार झाला की पॉईंट आय सेंट्रल मॅक्झिमाच्या कुठं तयार झाला सेंटरला तयार झाला ठीक आहे हे दिसतंय तुम्हाला सेंटरला तयार झाला आणि हा आय डॅशसुद्धा कुठं तयार झाला तर त्याने तयार केलेल्या डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या सेंट्रल मॅक्झिमाच्या सेंटरला तयार झाला सेंट्रल मॅक्झिमाचा सेंटर म्हणजेच डिफ्रॅक्शन पॅटर्नचा सुद्धा काय झाला तर सेंटर झाला अशा पद्धतीने आपल्याला टेलिस्कोप वापरून दूरवर असलेले जे पॉईंट ऑब्जेक्ट आहेत की जे साध्या डोळ्यांनी रिझॉल्व्ह करणं सेपरेट करून पाहणं शक्य नाही ते आपल्याला टेलिस्कोपच्या मदतीने सेपरेट आहेत हे समजतं रेडिओ टेलिस्कोप वी यूज विजिबल पार्ट ऑफ लाईट इन ऑप्टिकल टेलिस्कोप ऑप्टिकल टेलिस्कोपमध्ये लाईटच्या व्हिजिबल रेंजचा वापर केला जाईल म्हणजे व्हिजिबल लाईट वापरला जातो ऑप्टिकल टेलिस्कोपमध्ये इन रेडिओ टेलिस्कोप व्हिजिबल लाईट इज रिप्लेस्ड बाय रेडिओ वेव्स पण हीच गोष्ट ज्यावेळेस रेडिओ टेलिस्कोपच्या बाबतीत घडते त्यावेळेस व्हिजिबल लाईटच्या ऐवजी रेडिओ वेव्ज वापरले जातील म्हणजे रेडिओ टेलिस्कोपमध्ये व्हिजिबल लाईट वापरला जात नाही तिथं वापरल्या जातात रेडिओ वेव्स बट वेवलेन्थ ऑफ रेडिओ वेव्स आर इन मीटर्स पण ह्या रेडिओ वेव्सच्या ज्या वेवलेंथ आहेत त्या काही मीटर्समध्ये असतात म्हणजे रेडिओ वेव्सची जी, जी वेवलेंथ आहे ती काही मीटरमध्ये असते लॅमडाची व्हॅल्यू ही काही मीटरमध्ये आपल्याला मोजावे लागते हेल्स फॉर सेम लिमिट ऑफ रिझोल्यूशन ॲज दॅट ऑफ अॅन ऑप्टिकल टेलिस्कोप द डायमीटर ऑफ रेडिओ टेलिस्कोप शुड बी व्हेरी लार्ज ऑप्टिकल टेलिस्कोपच्या मदतीने जशा रिझॉल्ट झालेल्या इमेजेस आपण मिळवतो तशाच जर रेडिओ टेलिस्कोपच्या मदतीने मिळवायच्या असतील तर आपल्याला खूप मोठा डायमीटर असलेला रेडिओ टेलिस्कोप घ्यावा लागेल ऑब्वियसली अ सिंगल डिस्क ऑफ लार्ज डायमीटर इज इम्प्रॅक्टिकेबल आणि सहजच आहे की एकच डिस्क असलेला की ज्या डिस्कचा डायमीटर हा खूप मोठा आहे हे अरेंज करणं ती बनवणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही इन सच केसेस ॲरेज ऑफ अँटिना स्प्रेड ओव्हर सेवरल किलोमीटर्स आर यूज अशा केसेसमध्ये ॲरेज ऑफ अँटिना की जे काही किलोमीटर्सपर्यंत स्प्रेड होऊ शकतात ते त्यांचा वापर केला जातो आणि या लार्ज डायमीटर टेलिस्कोपचे रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी GMRT – Giant Meter Wave Radio Telescope Located at Narayangav near Pune, Maharashtra uses such an array consisting of 30 dishes of 45 meter diameter each spread over 25 kilometer. it is the largest distance between two of its antennas the highest angular resolution achievable ranges from about 60 arcsecond at the lowest frequency of 50 megahertz to about 2 arcsecond at 1.4 gigahertz.